नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पन्नास प्रश्नांची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत ही टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी हे न्यूज नक्कीच बघावास मिळतील तोडूला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे सोने या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे सोने या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हेम या ठिकाणी सोने या शब्दाचा योग्य समान आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहुयात चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजे खालीलपैकी काय असेल चारही बाजूने म्हणजेच खालीलपैकी काय असेल त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक बेट या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा पाहुयात शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे तर हो या ठिकाणी हळूहळू होत जणाला बदल म्हणजेच खालीलपैकी काय असेल हळूहळू होत जनाला बदल म्हणजेच खालीलपैकी काय असेल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे उत्क्रांत या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर या ठिकाणी वाक्य प्रचार आहे अंग धरणे तर अंग धरणे याचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे अंगधरणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल प्रश्न क्रमांक पाचवा पाहुयात आडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे आडकिता हा शब्द कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे प्रश्न क्रमांक सहावा पाहुयात दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे संत रामदास महाराजांनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक सातवा पाहुयात या ठिकाणी आपल्याला शब्दाची जात ओळखायची आहे त्या ठिकाणी शब्द आहे त्याला तर त्याला या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सर्वनाम या ठिकाणी त्याला या शब्दाची जात असेल प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात मी कादंबरी वाचत होतो या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे मी कादंबरी वाचत होतो या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे अपूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक नववा पाहूयात विद्यार्थी हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे विद्यार्थी या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे विद्यार्थी हा शब्द स्वर संधीचं ते उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा पाहुयात गायीने गवत खाल्ले आधोरिक शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे तर या ठिकाणी आधुनिकी शब्द कोणता आहे गायीने ने एशी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन तृतीय विभक्ती या ठिकाणी आधुनिक शब्दाची विभक्ती असेल प्रश्न क्रमांक अकरावा पाहूयात प्रतिवर्ष हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे प्रतिवर्ष हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे प्रतिवर्ष म्हणजे प्रत्येक वर्षी तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे अवयभाव समास या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारावा पाहूयात कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर हे शहर पंचगंगा या नदीच्या काठावर आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेरा पाहूयात अंबोली हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अंबोली हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो अंबोली हे थंड हवेचं ठिकाण सिंधुदुर्ग ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चौदा पाहूयात काटेपूर्णा व नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत काटेपूर्णा व नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे काटेपूर्णा व नळगंगा या नद्या पूर्णा नदीच्या त्या प्रमुख उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक पंधरावा पाहूयात सातारा सांगली कराड कोल्हापूर ही सर्व शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेली आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे सातारा सांगली कराड कोल्हापूर ही सर्व शहरे कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये ती वसलेली आहेत प्रश्न क्रमांक सोळा पाहूयात कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे असलेली नदी खालीलपैकी कोणती नदी आहे कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे असिल नदी, नदी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे गंगा नदी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरावा पाहूयात मिड नाईट्स चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मिड नाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो मिड नाईट ऑप्शन क्रमांक एक आहे सलमान रस्दी या ठिकाणी आपलं हो योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरा पाहूयात आशियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये असतो तर आशियान या संघटनेचं मुख्यालय जकार्ता इंडोनेशिया या देशामध्ये दे असियान या संघटनेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाह्यात पंचायत राज स्वीकारणारे भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य पंचायत राज पद्धती यांचा स्वीकार करणारे देशामधले पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे राजस्थान राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक वीस पाहूयात महाराष्ट्रामध्ये लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती महाराष्ट्र राज्यामध्ये लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे वसंतराव नाईक समिती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकवीस पाहूयात थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेख खालीलपैकी कोण आहेत थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेख खालीलपैकी कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बक्सार यांची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे सन सोळाशे चौसष्ट मध्ये बक्सार लढाई झालेली ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस पाव्यात बेगम हजरत महल यांनी सन अठरा सतांश उठावामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी त्यांनी नेतृत्व हे केले होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे लखनौ या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चोवीस पाव्यात राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे राणीगंज हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं क्षेत्र आहे राणीगंज तर राणीगंज ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंचवीस पाहूयात कृष्णा या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे कृष्णा या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन महाबळेश्वर सातारा जिल्हा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सव्वीस पाहूयात धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे धर्मशाळा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हिमाचल प्रदेश राज्य या ठिकाणी आपलं हो योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तावीस पाहुयात कोलार ही सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कोलार ही सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कोलार तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे कर्नाटक राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाहूया तुती कोरेन हे भारतामधलं पूर्व किनाऱ्यावरचं एक महत्वपूर्ण बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये तुती कोरेन हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ते महत्वाचं बंदर आहे तुती कोरेन तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे तामिळनाडू राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पाहूया तिहार झेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे तिहार झेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे तिहार झेल विद्यार्थी मित्रांनो तिहार जेल ऑप्शन क्रमांक एक, एक दिल्ली या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीस पाहूयात मुक्त बंदर खालीलपैकी कोणत्या बंदरास म्हणतात मुक्त बंदर असे खालीलपैकी कोणत्या बंदरास म्हटले जाते मुक्त बंदर त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे कांडला हे बंदर गुजरात राज्यामध्ये असून कांडला या बंदराला मुक्त बंदर असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकतीस पाहूयात भारतामध्ये सर्वात जास्त जिल्हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त जिल्हे असतील राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी आपलं हो योग्य उत्तर आहे प्रश्न हो क्रमांक बत्तीस पाहूयात ऊस लागवडी खालच सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ऊस लागवडी खालच सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे उत्तर प्रदेश राज्य ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेहतीस पाहूयात आगरताळा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे आगरताळा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे आगरताळा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक क्रमांक आहे त्रिपुरा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौतीस पाहूयात भारतामध्ये सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती नदी भारतामधली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक नर्मदा नदी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पस्तीस पाहूयात सर्वात जास्त पाऊस ठिकाण असणार हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे ठिकाणी एक मेघालय राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक छत्तीस पाहूयात माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ म्हणजेच माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक महात्मा गांधी यांचं ते एक महत्वपूर्ण पुस्तक आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सद्रीस पाहूयात अज्ञातवासी हे टोपन नाव खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे अज्ञातवासी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे अज्ञातवासी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन दिनकर गंगाधर केळकर या कवीचं नाव अज्ञातवासी हे टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक अडतीस पाहूयात भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या भारता खालील राज्या भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन हे कर्नाटक राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पाहूयात मतदान करण्यासाठी वयाची पात्रता एकवीस वरून अठरा वर्ष खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने मतदान करण्याची वयाची पात्रता एकवीस वरून वर्ष खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आली होती विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे एकसष्टी घटनादुरुस्ती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चाळीस पाह्यात मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी करण्यात आला होता मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी करण्यात आला होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे सन एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला होता प्रश्न क्रमांक फोर्टी वन लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार e आहे एफ ई या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बेचाळीस भारतामध्ये प्रश्न क्रमांक बेचाळीस पाहूयात खालीलपैकी सर्वात हलका धातू कोणता आहे खालीलपैकी सर्वात हलका धातू खालीलपैकी कोणता आहे सर्वात हलका धातू विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे लिथियम हा धातू सर्वात हलका धातू आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस प्रभाकर हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केलं प्रभाकर या नावाचं साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केलं होतं तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे भाऊ महाजन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस माणूस जेव्हा जागा होतो या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत माणूस जेव्हा जागा होतो या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे गोदावरी परुळेकर या पुस्तकाच्या लेखिका आहेत प्रश्न क्रमांक पंचेचाळीस महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव खालीलपैकी काय होते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव खालीलपैकी काय होते विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन यशवंत या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव होते प्रश्न ना ना क्रमांक सेहेचाळीस खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होतो खालीलपैकी कोणत्या एका रोगामुळे रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे मलेरिया रोग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल का